अरे 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 शपथ शपथ मत रोको बीच में मत बीच में मत रोको भाई बीच में मत रोको अरे छोटे छोटे बच्चे नहीं डर रहे नहीं, तू क्या डर रहा है बीच में मत रोको अरे भाई बीच में मत रोको यार अरे एकदम हळू जाती है पुष्कर पुष्कर को घाबरला है पुष्कर को घाबरला है खूप फाटतेस ना यार चप्पल इथून चाललो आम्ही आता हे असा रूट आहे घेतीये मी घेत पण नको करू हो घेतो दाखवू आपण हो पुष्कर बाप नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन यू के तुम्ही आमचा ब्रायटनचा दौरा तर पाहताच आहे आणि तुम्हाला हे देखील माहिती आहे की आम्ही आयल ऑफ व्हाईट नावाच्या एका बेटावर एका फेरीने आलो म्हणजे क्रूजने आलो तर आयल ऑफ व्हाईटला आल्यानंतर आम्ही आता आलो आहोत द निडल्सला तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला सगळं लक्षात येईल द निडल्सला पोहोचल्या पोहोचल्या आम्ही सॉलिड ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो म्हणजे जवळजवळ 1.5 तास आम्ही ट्रॅफिकमध्येच होतो त्याच्यानंतर स्नेहल कारमधनं उतरली आणि पुढे कसं आहे ते बघण्यासाठी ती जायला लागली बाय बाय येस तिसरी लाईन आता चला जाऊया तिथे बघायला काय चाललंय ते छान फुलं आहेत आणि बसेसला लवकर जागा मिळाली आहे का वाय नॉट फॉर अस आम्ही पूर्ण चालत आलोय त्यावेळी गाड्या पुढे सरकतायत पार्किंग साठी आणि पोहोचलोय निडल्सला निडल्स वेळ अभावी आता आम्ही वेगवेगळं होऊन काम करायचा निर्णय घेतलाय तर सौम्य आता तिथे थांबली आहे आम्ही पुढे आलो होतो दोघी किती सिच्युएशन कशी आहे बघायला सो पार्किंग हळूहळू रिकामी येते जशा गाड्या बाहेर पडताय तशा बाकीच्या गाड्यांना आतमध्ये सोडतायत सो एक गाडी बाहेर पडली की इकडनं एक गाडी आत जाते अजून आमची गाडी बऱ्यापैकी दूर आहे पण बघूया होपफुली लवकर नंबर लागेल तो वर सौम्या तिथे थांबली आणि मी जातीये चेअर लिफ्टचं बुकिंग करायला कारण तिथे पण आता क्यू असणार आहे सो मी ऍटलीस्ट त्या क्यू मध्ये उभी राहते म्हणजे तिथे आमचा नंबर लवकर लागेल जेणेकरून ते येईपर्यंत आपल्याकडे तिकीट असतील आणि आम्ही लगेच वरती जाऊ शकू कारण 4 वाजता हे सगळं बंद होत आहे आणि आता वाजलेत 2:30 सो फक्त 1.5 तास उरलाय तर तेवढ्या ह्याच्यात वर जाऊन खाली यायचंय आणि सुंदर व्ह्यू बघायचा आहे फोटो काढायचे खूप वेळ लागणार आहे बघूया आणि हे लोक येतात होपफुली लवकर पार्किंग मिळेल आम्हाला अजून तर मला आमची गाडी माझ्या दृष्टिक्षेपात दिसत नाहीये पण लागेल नंबर हे बघा तुम्हाला इथली गर्दी दाखवते ही आतली जागा आहे हे निडल्स नावाचं ठिकाण आहे इथे बहुतेक रेस्टॉरंट आणि ही गर्दी आहे आणि खूप सारी लोक आहेत आणि इकडे पण क्यू आहे मोठी तर मी तिथे जाऊन उभी राहते ही आहे लाईन आणि ही चेअर कारचीच चेअर लिफ्टचीच आहे बघा इथे नाव दिसलं चेअर लिफ्ट आणि ही क्यू आहे चेअर लिफ्ट एंट्रन्स आय थिंक दिस इज चेअर लिफ्ट बुकिंग अँड दिस इज चेअर लिफ्ट एंट्रन्स I'll book and I'll stand in the queue. बापरे 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 खूपच मोठी दिसती आहे आता मी मागपर्यंत जात नाही तिकीट घेऊनच जाते खूप मोठी लाईन मी पार करून आली आणि एकटीच उभी आहे आता हे लोक मला जॉईन करतील नंतर फायनली फायनली युनायटेड हॅलो हॅलो मिळाली पार्किंग फायनली मिळाली बाबा गुड नंतर आम्ही इथून चेअर लिफ्टचे तिकीट्स बुक केले आणि त्यांना विचारलं देखील की टायमिंग कसं काय कारण 1.5 तास शिल्लक होता आमच्याकडे
त्यात आम्हाला खाली जायचं होतं आणि परत वर यायचं होतं. ओके थँक्यू. किती घेतले म्हणून? ही अशी चेअर लिफ्ट होती जी अखंड सुरू होती आणि सुरू असतानाच त्यात बसायचं होतं. पहिले सौम्य आणि शौमिक त्या चेअर लिफ्ट मध्ये बसले. मी घेतोय ना. मी धरते, तू नको करू, मी करते. पुष्कर घाबरलाय, सो व्हिडिओ मी करती आता. स्नेहल बोलू नको. ए बघ किती छान दिसतंय खालचं. ए बघ खाली काय, ते सँड आहे का? तो वॉकिंग पाथ आहे बघ खाली जायचा. आणि पुष्कर तू कसा आहेस? मी स्नेहल फोन नीट धर. हो धरलाय मी फोन, एकदम नीट धरलाय. फोन नीट धर तू. चालूच नाही केलाय. नाही आता सुरू केलं. इथून आता आम्ही आलोय, मी नेमका व्हिडिओ सुरू करायला. पुष्कर घाबरतोयस का? ते कार फाटते हळू. नको तू, तू पुष्कर घाबरलाय म्हणून. माहितीये का बंद होऊन जातोय व्हिडिओ. ए पुष्कर हे बघा, इथे डायनासोर वर्ल्ड आहे. इकडे इकडे ते तिथे दिसतंय नीडल्स. हे बघ ते तिकडे कॉर्नरला. ओ आणि हा व्ह्यू आहे. पुष्कर घाबरलास? घाबरलोय मी खूप. कशाला काढतोयस व्हिडिओ फोटो? अगं ते खूप भारी दिसतंय, जे काय दिसतंय ते लांबच. तिथे बोट राईड पण आहे छान. आणि हा इथे समुद्र दिसतोय मस्त. बाबाजी वाटतेच नाही. हळूहळू धक्का लागेल, फोन पडायचा सावकाश. फोन आटून घे तुझा. मी आता मी पण फोन आटे होती कारण बघून घ्या एकदा. सप्पा तरा बाप. हो छान आहे की असा व्ह्यू आहे. फोनला ना एक दोरी हवी होती मला. हे छान दिसतंय ना. अरे एकदम हळू जाते पुष्कर. पुष्कर खूप घाबरलाय. पुष्कर खूप घाबरलाय. खूप फाटतेस ना चप्पल. मी आता बंद करतीये व्हिडिओ. कुठे ठेवलायस? इथून चाललोय आम्ही आता. हे असा रूट आहे. घेतीये मी घेतो. दाखव आपण. हो पुष्कर. पुढे मम्मी घेत ते दिसताय का तुम्हाला इथे बसले? मला पण थोडी भीती वाटते आता. पुष्कर मोबाईल ना चेन मध्ये ठेवून दे त्याच्या. घेतलाच आहे. घेतेच आहे. बॅग पण सांभाळतीये. आणि तिथे उतरायचं आहे पुष्कर आपल्याला. आता आम्ही ते थांबलोय कारण लोक उतरताय. आम्हाला थांबायला मिळणार आहे मध्ये मध्ये. आणि थांबव यार, शपथ सांगतो खाली थांबवणार. शी इज नॉट स्केअर्ड. इधर मत रोको भाई, इधर मत रोको, नीचे लेके चलो. पुष्कर खूप. अरे शपथ भाई भाई, नीचे लेके चलो यार. आणि आता असं अशी आमची खाली जायची जर्नी आहे. आता थांबेल बहुतेक इथे असं वाटतंय एकंदरीत. अरे 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 सपत सपत, मत रोको बीच में, मत बीच में मत रोको भाई, बीच में मत रोको. अरे छोटे छोटे बच्चे नहीं डर रहे? तू क्या डर रहा है? बीच में मत रोको. अरे भाई बीच में मत रोको यार. कौन फोन कर रहा है अभी मेरे को यार? मत उठा अभी. शौमिक भाई फोन नहीं कर रहे हो ना तुम भाई? मेरी मेरी लग चुकी है यार. आते वक्त नहीं आएंगे इससे बस. नहीं आते वक्त भी आ जाएंगे ना. थोड़ा ठीक लग रहा है मैं कुछ नहीं. ठीक है अभी पहुंच ही गए. ऑलमोस्ट ऑलमोस्ट पहुंच गए. ऑलमोस्ट पहुंच गए. ये तो ना अपना एवडी मोटी क्यू लगना रे. बस बीच वर थांबायचंय आपण मस्त थोडा वेळ. बोट राईड घ्यायची. आणि तिकडे लाईम स्टोन आहेत ते बघ. दिसले का नीडल? दिसले हे? इथेच जाणार आहे आपण. आणि हे बीच आहे बघ इथे. पुष्कर हॅलो. पटकन उतरावं लागणार आहे कदाचित. जसं चढलो तसंच. ओ चालता चालताच उतरायचंय. ओ ओ ओ
Yes. Okay, mind your feet then. Oh, yeah. There you go. Stand up. Thank you. आमची गेली इथून आणि असे आम्ही आलो इतक्या वरून खालपर्यंत. ये पुष्कर कस वाटतय? सॉरी सो मी आता इथे पोचलोय आणि ही हे बघितलं हे निडल्स आहे. चलो काय आता मला काय माहित तुला लागणार नाही. आता आम्ही बोटीने आतपर्यंत जाणार आहे. मगापासून तुम्ही वर चेअर लिफ्ट मधनं जे बघत होता द निडल्स जे आतल्या बाजूला आहे तर ते चॉक स्टोन आहेत जे समुद्रातनं आपोआप वर आलेले आहेत. साधारण त्यांची उंची 100 फूट इतकी आहे. तर तिथे चॉक स्टोन्स देखील आहे आणि तिथे लाईट हाऊस देखील आहे. तर त्या लाईट हाऊस आणि चॉक स्टोन्स पर्यंत म्हणजे त्या द निडल्स पर्यंत आता आम्ही बोटीने जाणार आहोत. ते जे दिसतंय साईडला ते फ्रान्सेस नाही. वाव वाव काय ग. आता आमची बोट निघाली आहे द निडल्सला जायला. नजारा खूपच सुरेख होता. मंडळी हे आहे द निडल्स. हे खडक समुद्राच्या आतून आपोआप आलेले आहेत. कदाचित पाण्याची पातळी कमी झाली असेल किंवा हे वर आले असतील. आणि त्याच्या समोरच हे लाईट हाऊस आहे.
तुम्हाला इथे वरच्या बाजूला काही लोक चालताना दिसत असतील. आम्हालाही प्रश्न पडला की हे वर कसं काय गेले. नंतर आम्हाला कळलं की द नीडल्सच्या ज्या स्वतःच्या टुरिस्ट बसेस आहेत ते जर तुम्ही बुक केलं तर तुम्ही शेवटच्या टोकापर्यंत अगदी जाऊ शकता त्या बसेसने. तशीच हे लोक तिथे पायी पण फिरत आहेत. इथलं बीच देखील छोट्या छोट्या दगडांनीच बनलं होतं. इथे रेती नव्हती. इथल्या पहाडाचे दगडाचे देखील रंग वेगवेगळे होते. हा दगड बघा, म्हणजे इथलं हे खडक बघा, सगळे पिवळसर. काही काही पहाडांमध्ये गुलाबी छटा देखील आहेत. इथे थोडा वेळ घालून बीचवर थोडा वेळ थांबून बोटीने फिरून आम्ही मस्त वेळ घालवला आणि आता आमची वेळ झाली आहे परत याच चेअर लिफ्टने वर जाण्याची. काय एवढं सोपं येते. ॲज युजल तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच, माझी उतरताना देखील फाटली होती आणि आता वर जायचंय या विचाराने देखील माझी फाटलेलीच आहे. इतनं वर जातोय आपण, खूपच छान दिसतोय व्ह्यू. बस बस बोलू नको बोलू नको, मला भीती वाटते आता. घेत राहा नुसता तसाच ठेव मोबाईल, काहीच करू नकोस. पोचत आला तू आता? पोचत आलो पण मला वाटते भीती खूप. सेल्फी घे एकदा. ए नको स्नेहन, मला भीती वाटते. वाव, वर पोहोचलोय आपण. येस, ऑलमोस्ट चढाई संपलीये. गावात बापरे, इथे मोबाईल पडला तरी मिळून जाईल. आय गेस इथे नाही, पुढे नाही मिळणार. इथे मिळेल, पुढे नाही मिळणार. पुढे नाही मिळणार, सो सांभाळ व्हिडिओ काढताना. तर काही नाही, आता सरळ राईड आहे फक्त. जिथे बसलो तिथे उतरणार आहे. झाडाला पाय लागू शकत नाही. मागे काय माहित कसं येत आहे, भीती करताय, हात करताय असं करायचं. हा पता नाही आया की नाही. चेअर लिफ्ट संपवून आता आम्ही आलो आहोत पार्किंग मध्ये. आम्ही आमची गाडी शोधत होतो, पटकन सापडत नव्हती आणि सगळ्यांना प्रचंड भुका लागल्या होत्या. कारण सकाळचा वेळ प्रवासात गेला होता, द निडल्स मध्ये ट्राफिक मध्ये अडकलेलो सुरुवातीला आणि आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळे आता गाडीत जे काय असेल ते आम्हाला मजबूत खायचं होत. डिक्की खोललो पहिले, भूक लागली ना अतिशय जोरात. कराय टाक स्नेहल, स्पॉट भारी आहे का? कॉलवेल बीच, सनसेट पॉइंट भारी वाटतंय ना. तिकडे नाही जायचं? नाही ना, तिकडे गेलो तर ते आलाम वाजतील. ओ आम्हाला जायचं होतं खरं कॉलवॉल बीचला, पण लोकेशन टाकून आम्ही इथे चुकून आलो. ह्या सगळ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज होत्या, रेसिडेन्शियल एरिया होता, पण तिथल्या लोकांनी आम्हाला व्ह्यूचा आनंद घ्यायला थोडा वेळ थांबायला परवानगी दिली. त्यामुळे अप्रतिम व्ह्यू आम्हाला इथे मिळाला. हे सगळं असं वाटत होतं जसं एखाद्या चित्रकाराने चित्र काढलेलं आहे आणि आपण ते अनुभवतोय. इतकं मस्त दृश्य होतं हे सगळं. हे तिथले फोटोज बघा, मग तुम्हाला लक्षात येईल मी का म्हणत होतो की चित्रकाराने अगदी हे काढलेलं आहे. आता आम्ही निघालो आहोत परत क्रूजवर जाण्यासाठी, कारण आम्हाला क्रूजवरनं पोर्ट्समाउथला जाऊन तिथनं परत ब्रायटनला जायचं होतं आणि आता आमची खाण्यासाठी देखील भटकंती सुरू आहे.
शँकलिनला आलो आम्ही जेवायला. हाईडवे म्हणून रेस्टॉरंट चूज केलं पण त्यांच्याकडे काहीच खायला नाही. स्वतः आम्ही दुसरीकडे खूप थंडी आहे, स्वामी आता परत निघतोय जिथून आम्हाला फेरी पकडायची आहे. थंडी वाजते म्हणून कसं परत निघतोय. मोबाईल हालतोय माझा. चला बाय. फायनली आम्ही इथे पोचलो जिथून आम्हाला निघायचंय फेरीसाठी. ही ते आमची पहिली गाडी आणि आम्हाला खूप भूक लागली म्हणून आम्ही आलोय इथल्या कॅफेत. काही मिळतंय का बघायला? आणि हे आमचं खायचं मिल डील मध्ये सँडविच, ओनियन भाजी, चीज सॅलड, चिप्स आणि आमची कॉफी येते गरम गरम. तर हेच आम्ही जेवण करून डेली मध्ये निघणार आहोत. खाऊन झाल्यानंतर फेरीने आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय. समुद्रात संपूर्णपणे अंधार होता त्यामुळे बाहेरचं काहीच दिसत नव्हतं म्हणून आम्ही आत बसलो. दिवसभराचे थकलो देखील होतो, आत बसून खूप रिलॅक्स वाटत होत. चला तर मग मंडळी, क्रूज मधनं गाडी बाहेर काढून आता आमचा ब्रायटनच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झालाय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही द निडल्स नक्की बघितलं ना ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला UK दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतोय, नवनवीन जागा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.